महाराष्ट्रातील घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. आज दुपारी झालेल्या एक तासाच्या पावसाने अक्षरशः उल्हासनगरमधील अनेक रस्ते पाण्याखाली गेलेले दिसून आले. यामुळे महापालिकेने केलेली नालेसफाई खरोखर झाली का की ठेकेदारांची हातसफाई झाली असा प्रश्न आता नागरिकांना पडला आहे. कारण अवघ्या एक तास पडलेल्या पावसाने आमदार कुमार ऐलानी यांच्या घराकडील मुख्य रस्ता, मयूर हॉटेल ते सेंटर हॉस्पिटल येथील मुख्य रस्ता आणि गोल मैदान ते खासदार कार्यालय रस्ता अक्षरशः पाण्याखाली गेलेला पाहायला मिळाला. परिणामी इथल्या वाहतूक कोंडीला फटका बसून मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. अनेक नागरिक हे साचलेल्या गुडघ्याभर पाण्यातून वाट काढताना दिसून आले. दरम्यान महापालिकेच्या नालेसफाईवर आता टीका होताना दिसत आहे. आकाश सहाने, स्वानंद मीडिया, उल्हासनगर. महाराष्ट्रातील घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.